बाबा साहेब आज निवारा। काळ सुद्धा कसा असतो नाही, आजवर ज्यांनी आमचे निवाड्यावर निवाडे केले आज त्यांचा निवाडा आम्ही करणार। आम्हाला ठाऊक आहे बस, ही सगळी आपलीच माणसं आहे, तुमच्या खांद्याला खांदा लावून पराक्रमाचे डोंगर उभे केलेली माणसं आहे, या ना त्या प्रकारे स्वराज्यासाठी झिजलेली स्वराज्यासाठी झटलेली माणसं आहे। खूप वाईट वागली, खूप चुकीची वागली। अमात्याद्यः प्रकृतयो भिन्नं तद् राष्ट्रम् उच्यते, अशेष राज्य व्यसनात् पार्थिव व्यसनं कुरु, तस्माद् अमात्य व्यसनोप्यते। आबासाहेब आम्हीच दिलेल्या बुधभूषण मधला हा श्लोक। अमात्यांनी म्हणजेच मंत्र्यांनी केलेला कावा, द्रोह, राज्य अहित ही सगळी संकट आहे, त्यामुळे राज्याचा आणि रयतेचा सर्वनाश होतो। आणि म्हणूनच आबासाहेब या मंत्र्यांबाबत कारभाऱ्यांबाबत आम्हाला धाडसी निर्णय घ्यावेच लागतील। आम्ही शब्द देतो आबासाहेब, जे करू ते स्वराज्य हितासाठीच। आज आम्ही निवाडा करताना तुमच्या जिरेटोपाची मोतील कौतुकानं हले, तुमच्या जिरेटोपाचा तुरा आनंदानं डोले, जी कवड्यांची माळ आजवर तुमच्या रुंद छातीवर स्थिर राहिली ती अभिमानानं चार बोट वर ये। आज शिवपुत्र निवाडा करणार आहे, आम्हाला बळ द्या आबासाहेब। अनाजी पंत, आता काय करायचं? अरे देवा परमेश्वरा, राजमातोश्री येतील, काहीतरी करतील, पण काय झालं शेवटी? आलं ना निवाड्यावर? निवाड्यावरच येणार होत ते। आपण उद्या काही बरं वाईट झालं तर मग काय करायचं? राजमातोश्री आहेत, नका चिंता करू। राजमातोश्रींच्या गोष्टी काय सांगताय? काल आल्या होत्या ना त्या? हो आल्या होत्या ना। मग काय म्हणाल्या? एवढ्यात काही होणार नाही असंच म्हणाल्या ना? म्हणाल्या, पण त्या गप्प बसणार नाही। मी तुम्हाला सांगतो, त्या राजमातोश्री आहेत, शिवछत्रपतींच्या महाराणी आहेत। कालच त्यांनी शंभूराजस्ती स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की निवाडा होणार नाही म्हणून। आता कसं मुद्द्याचं बोललात, मला हेच म्हणायचं होतं। अहो जर राजमातोश्री तेव्हा बोलल्या असत्या तर निवाड्या पुढे जाण्याचं तरी टळलं असत। चिटणीस, तुमच्या अंगात एवढा बेतरटपणा होता तर या भानगडीमध्ये पडला कशाला तुम्ही? अहो आम्ही कुठे पडलोय, मी तर नकोच म्हणत होतो। आणि डाव साधला असता, शंभूराजांना अटक झाली असती, मग मलाई खायला पुढे धावले नसते का तुम्ही? आता काढता पाय घेताय, कसले तुम्ही मुत्सद्दी, कसला तुमचा मुत्सद्दीपणा? त्यापेक्षा या माल सावंतांकडे बघा। अहो माल सावंतांकडे बघू, पण शंभूराजांकडे कसं बघावं? बाळाजी तुम्ही गप्प बसा बघू, तुमच्या या स्वभावामुळे आपल्या गोटात भीतीचं वातावरण पसरत आहे। अहो मग आता तुम्हीच सांगा, शंभूराजांसमोर जायचे कसे? मला बी आता त्यांच्यामोर कसं उभं राहायचं, कसं बोलायचं हाच प्रश्न पडलाय। काय नाही, राजमातोश्रींच्या निष्ठेची बाराखडी बोला, बाकी काय बी करू नका। हे उत्तम, लक्षात ठेवा, सरदार माल सावंत काय सांगतायत ते। आणि एक लक्षात ठेवा, एकीच बळ हेच खरं बळ। आपण बोलायचं काय? हो शंभूराजे अनेक सवाल करतील, जवाब काय द्यावेत ते माझ्यावर सोपवा। निवाड्याच्या वेळी आपण सदरेवर गेलो तर आपण सगळे एकत्रच जाणार, बरोबर? हो एकत्रच जाणार। आणि त्यांचा राग माझ्यावर, म्हणजे ते पहिले मलाच पुढे बोलवणार, ते ठरलेलंच आहे। मग जी काही बाजू मांडायची आहे ती मी मांडेन,
त्याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त माझ्या मागे री ओढा. ओढाल? ओढतील ओढतील. यातच आपल्या सगळ्यांचा फायदा आहे. सर्व आरोपींनी सदरेवर हजर व्हावा. तुला वा कशाला पाहिजे निवाडा बिवाडा जी? आता जे निवडलेलंच आहे त्याची फेरनिवड कशा पाहिजे? सर नोबतजी, हे स्वराज्य आहे. इथे प्रत्येकाला बाजू मांडायची संधी मिळायला हवी. अब काय बाजू बाजू करताय कलश भाऊ? पुण्याचं रांजण सांडून त्यांनी त्यांच्याच पापाचं गडं भरले ती. बिलकुल. मग आता युवराजांनी यायचं, निवाड्याच्या भानगडीत न पडता सरळ शिक्षा टोटवायची. सरळ शिक्षा? मग लेकिन सरनोबाची, चौकशी केली तर समजेल ना या कटात कोण सामील होत ते. तेव्हा जरा सबुरीने घ्या. अहो आता सबुरी रायगडाच्या पायथ्याशी गडावर नाही. या तर तडफडतोय शिक्षा ऐकायला. यो सोमाजी दत्तो आहे का नाही त्याच्यामध्ये यो समजा चावटपणा भरलेला आहे. यो आला आणि आणाजी पंत लय शेपा म्हणून त्याला पहिली शिक्षा म्हणजे असा समोर उभा करायचा आणि टकमक टोकावरून द्यायचा ढकलून कडे लोट. आणि ते तपकीर वाढणार कोणते जनार्दन पंत? युवराजन समोर वाढावीच त्याने तपकीर. 100 चापकांचं फटकं रोज. आणि ते हिरोजी काय माणूस आहे का काय? समजा आप घालिवला खजिनाच घेऊन पळालं ते. मग म्या म्हणतो काय कळलं वयात नाही महाराज. यांच्या तर पायात पोलादाची नालट टोकली पाहिजे आरपार. आता राहिला त्यो मोरोपत भला माणूस, पण मेणाचं घर सोडून शेणाच्या घराचा सोस धरला. आता पासा म्हणाव काळ कोठडी काय. और अनाजी पंत? अनाजी पंत त्यो तर टोळीचा प्रमुख. म्या म्हणतो कवी कलश इतर कुणाला नाही समजलं, पण यांना तर समजाय पाहिजे होत. अहो इकडं महाराज काय गेलं तिकडं ते अटकेचा आदेश घेऊन चिंगाट पळत सुटलं. अरे आपण कोण? आपला हुद्दा काय? आज बी जमीन वाटपामध्ये कागदावर आणेवारी हा शब्द लिहिला जातो. महाराजांनी जमीन वाटपातलं यांचं योगदान बघून आणाजीवरून आणेवारी हाच बुद्ध दिला. ते रूढ केला, एवढा सन्मान दिला. आणि यांनी भलतीच आणेवारी सुरू केली. यांना तर हत्तीच्या पायाखालीच दिलं पाहिजे. सरनोबत, आम्ही खूप आतुर आहोत युवराज काय शिक्षा देतात ते पाहायला. मराठी मुलखाला तमाम रयतेला उत्सुकता आहे. आपण आजच्या निवाड्यात आरोपींना काय शिक्षा देणार आहात याची उत्सुकता. कुलमुख्तार म्हणून तुम्ही काय शिक्षा दिली असती? आम्ही आम्ही त्याचा विचारच नाही केला. आज आबासाहेब असते तर त्यांनी काय शिक्षा दिली असती? आम्हाला माहित नाही. आबासाहेब स्वराज्य हितासाठी मावळ्यांच्या जीवितासाठी किती सजग किती कठोर होते माहितीये ना तुम्हाला? जी. युवराजनी एकदा एका गुप्तहेरांना आबासाहेबांना शत्रूची खबर दिली, त्याप्रमाणे आबासाहेबांच्या फौजेची हालचाल सुद्धा झाली. नंतर समजलं खबर पूर्णतः सावधानतेनं न घेतलेली चुकीची होती. काय केलं असेल आबासाहेबांनी त्या गुप्तहेराचं
शिरच्छेद. शिरच्छेद? एका माणसाच्या चुकीमुळं फौज अडचणीत आली म्हणून शिरच्छेद. इथे तर स्वराज्य अडचणीत आलं. काय करावं आम्ही? आम्हाला त्याची कल्पना आहे. हा निवाडा साधा सुद्धा निवाडा नाही. यात अनेक कंगोरे आहेत, अनेक जण त्यात सामील आहेत. शिवाय आरोपी हे मातब्बर आहेत, ओळखीचे आहेत, स्वामी सेवेतील आहेत, स्वराज्याच्या उभारणीत त्यांचं योगदान आहे. एक गोष्ट पुन्हा सांगतो, आमच्याकडे चुकीला माफी आहे, दगलबाजीला नाही. युवराज, तुमचा निर्णय न्याय होता की अविचार होता हे येणारा काळ ठरवणार आहे. त्याच भान असू द्यावं. इथे थांबण्याचे आदेश आहे, थांबा. पण आपल्याला तर सदरेवर बोलावलं होतं ना. हो, आपण पोट सदरेवर का थांबलोय? तेव्हा इथे कसा निवाडा होणार? गडबड करू नका. गडबड करू नका म्हणजे काय? हा काय खेळ चाललाय का? इकडून तिकडं, तिकडून इकडं, कैदखाना काय, कोठडी काय, आज लावू सोक्ष मोक्ष सगळा. आता बघा माझी मुत्सद्देगिरी. फक्त समोर जाऊ द्या मला शंभू राजांच्या. सरदार माल सावंत, सदरेवर हजर व्हा. आणि आम्ही सुरनीस, आपण एकत्र जायचं ठरलं होतं ना. तुम्ही सगळे इथेच थांबा. सरदार माल सावंत, चला. चला येतो म्या. कधीतरी भिडायचंच मत. सरदार माल सावंत. माल सावंत जरा धीरानं. माझ्याकडे धीर नाही, धार आहे. तुम्ही बघाच, इथं बसून तुम्हाच निकळ. सुरनीस, तुम्हाच तिथं ठाव आहे. पुण्यवंत शिवछत्रपतींनी आमच्याकडील तलवार घेतली, आम्ही ती आनंदानं दिली, त्यांना ती लाभली. भावाने तलवार म्हणून कीर्ती बी झाली. बरोबर का नाही? हो, बरोबर. आमची निष्ठा, आमची सेवा बघून राजांनी आम्हाला पाचडला सुभेदारी दिली, रायगडची राखणदारी दिली. आम्ही जिथं उभं असतो त्याला स्वराज्य सावंताची चौकी म्हणून ओळखतात. ही निष्ठा आहे, ध्यानात ठेवा. आम्ही फक्त राजगादीचा आदेश मानतो, राजपुत्राचा नाही. हे सांगणारा तिथे छाती ठोकपणे सांगणार. पंत, येतो मी. येताना समजा गोष्टी मिटून येतो. अरे सोडा हे, अरे अरे सोडा म्हणलं मी, अरे सोडा, अरे सोडा म्हणतो ना, अरे सोडा, अरे सोडा म्हणतो ना. आत लावायचं काम नाही. ऐका इकडं. अरे ओढतो कसं पायी, सांगितलं ना. कोपऱ्यापासून ढोपऱ्यापासून चुलून काढल्यावर फुकलीच्या. राज माल सावंत, जरा सबुरीनं घ्या. ही सदर आहे. तुमच्या त्या सबुरच्या चिंधीनं आमस्ती बांधू नका. मी जसा हाय तसा तुमच्या मोर उभा आहे. हे ठाव आहे मला. बरं, हळू आवाजात बोलायचं. आज तुमचा निवाडा आहे. निवाडा आमचा? तो कशा पाई? आम्ही चोर आहे का लुटारू? मी स्वराज्य द्रोहाच शेण खालया. आम्ही शेण जरी खाल्लं ना, सोन्याच्या ताटात खाणारा माणूस आहे मी. खापरत खाऊन तुमच्या मोहरा येणार नाही. माल सावंत आवाज वाढवायचा नाही. आवाज तुम्ही वाढू नका. हे माल सावंत तुम्हाला चोरबीर वाटला का काय? माल सावंत, अहो तुम्ही तुमच्या बहिणी साहेबांना मदत नाही केली, पण मी या पठ्ठ्यानं केले. त्यांच्या माग खंबीरपणानं उभं राहिलो.
तुम्ही माझ्या बहिणीला मदत केली कारण तुम्हाला वतनाची लालसा होती. काय चुकलं सांगा ना. स्वराज्यात वतनाला वाव नाही आणि लालसेला भाव नाही. माहित नाही वय तुम्हाला. आंबेराव, आमचं टोस्ट म्हणजे आग्या मावाची माशी आहे. एकदा उठली का सुटली एकेकाला फोडून काढणार. तवा आमच्या नादी लागू नका. मुकट्यानं आमच्या काढण्या काढा आणि आम्हाला पाचाडला जाऊ द्या. त्याच निवाडा आहे. काय झालं सरनोबत? मुद्रा युवराज, सरदार मालसावंत, युवराज शंभूराजे आले. मुजरा करा. मुजरा करू तुमच्या मर्जीन का आमच्या मर्जीन? प्रल्हाद पंत मुजरा राहू द्या. प्रल्हाद पंत यांच्यावरचे आरोप वाचून दाखवा. कसले आरोप? आणि आरोप ठेवणारे तुम्ही कोण? प्रल्हाद पंत आरोप. युवराज, सरदार माल सावंतांनी पिलाजीराव शिर्के यांच्यावर हत्यार धरले चालवलेही. आरोप मान्य. असल्याला अडवलं म्हणून राग आला का काय? पुढचा आरोप. यांनी गडावर येणाऱ्या रयतेस जुलूम जबरदस्तीने मारहाण केली. चापकाचे फटके दिले. 5-6 लोकांना तर जीवे मारले यांनी. जीवन आहे चिरडून. यास चिरडून मारले. आणि आता बोला. तिसरा आरोप. माल सावंत युवराज शंभूराजेंच्या विरोधात कारस्थान करण्यात आघाडीवर होते. अरे आघाडीवर नाही पुचट सबूत आहे. बिनीवर म्हणा बिनीवर. समदांच्या मोर उभवतो आम्ही. तुम्हाला रायगडाची पायरी चढू देणार नाही अशी बेल भांडार उठून शपथ घेतली होती आम्ही. आत्ता बोला. आरोप मान्य आहेत. पुन्हा सांगतो आमच्यावर आरोप ठेवणारे तुम्ही कोण? आम्ही मंचकरून झालेले आमच्या राजाराम राजांचे आदेश पाळले. गुन्हे कबूल आहेत. गुन्हे कबूल केले. गुन्हे केले काय करा? माल सावंत गुन्ह्याची माफी मागा. सोडून देऊ तुम्हास. तुमच्या समोर नाक रगडून नक्क व्हायचं नाही आमस्ती. माल सावंत माफी मागणार नाही. तुम्ही ज्याला आरोप म्हणताय ना त्याचं कौतुक माझ्या मनगटात आहे. राजाराम राजांनी मानाने घातले आणि तुम्ही मला माफीचा ब्याग घालताय. पुन्हा एकदा सांगतो या माफी मागणार नाही. जो उर्मट आहे जो मग्रूर आहे त्याची लेकी बाळीवर वाईट नजर आहे. जो आमच्या सारख्यांना उलट बोल ज्याचा आपल्या बापाबरोबर जमत नाही भांडण होत ज्याच्यापासून स्वराज्याला धोका आहे त्याच्या पुढे हा माल सावंत कधी पण झुकणार नाही. माल सावंत जी भावरा नाही आवरणार. नाही आवरणार. काय करा? याचा अर्थ एकच. तुम्ही मनगटाला मग्रुरी बांधली. माल सावंत खर तर आऊसाहेबांच्या पवित्र समाधीचं रक्षण करण्याचा मान तुमचा. पण एवढ्या वर्षात आऊसाहेबांकडून ना आपुलकी शिकलात ना चांगुलपणा. त्या पवित्र समाधीच्या जवळ राहून सुद्धा कारस्थानाची थडकी उकरली तुम्ही. पदसिद्ध युवराजाची सावली गडावर पडू न देण्याची भाषा केली. आमच्या माणसांवर हत्यार चालवलं रयतेला मारलं स्वराज्याचा अहित केलं. अधिकारानं एवढे मदांत झालात तुम्ही माल सावंत की सौजन्याची भाषा सुद्धा विसरलात. जिभेवर कोरफड फुटावी तसं तुमचं बोलणं. माल सावंत तुम्ही तमीज सोडलीत. स्वराज्य द्रोह करून सुद्धा तुम्हाला त्याची ना खंत ना खेद. नाही माल सावंत, तुम्ही या पवित्र श्रीमान रायगडावर राहण्याच्या पात्रतेचे नाही. आणि म्हणून तुम्हाला शिक्षा फरमावीत आहोत. सरनोबत
शिक्षेची अंमलबजावणी आज मध्यरात्रीच करण्यात यावी. टकमक टोकावरून कडेलोट.